बिस्किटापेक्षा ही खूप छान कमी साहित्यामध्ये बनणारी शंकरपाळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। हे आतूनही खूप सॉफ्ट बनते आणि बाहेरून तर तुम्ही पाहिलंच किती छान क्रिस्पी अशी झालेली आहे। त्याअगोदर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे। या मैद्याला आता आपण एका परातीमध्ये काढूया। पिठामध्ये मोहन घालण्यासाठी इथे मी 1/4 कपचा अर्धा कप एवढं तूप घेतलेलं आहे। हे गरम करून घ्यायचं आहे। आता जो मैदा आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। तूप छान कडक गरम झाल्यावरती यामध्ये टाकायचं आहे। थंड तुपाचा वापर करायचा नाही आणि चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं। थोडा वेळ चमच्याने मिक्स करून झाल्यावर हाताने मिक्स करून घ्यायचं। पिठाला सगळीकडून तूप लावून घ्यायचं आहे आणि पिठाचा जर असा गोळा जमला तर समजायचं की आपलं मोहन परफेक्ट पडलेलं आहे। यामध्ये आता 1/4 कप पिठीसाखर टाकली आहे। जर तुम्ही खूप जास्त गोड शंकरपाळी खात असाल तर साखरेचं प्रमाण वाढवू शकता। आता या पिठाला मळण्यासाठी मी अर्धी वाटी एवढा दुधाचा वापर करणार आहे। एकदम सगळं दूध टाकायचं नाही, थोडं थोडं दुधाचा वापर करायचा आहे। खूप जास्त घट्ट आणि खूप जास्त पातळ असं हे पीठ मळून घ्यायचं नाही। या ठिकाणी मी हे पीठ मळून झालेलं आहे आणि पूर्ण पीठ मळण्यासाठी अर्धी वाटीला थोडंसं कमी एवढं दुधाचा वापर केलेला आहे। अर्ध्या वाटीतले एवढं दूध शिल्लक राहिले। आता हा जो गोळा आहे तो 10 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवून देऊया। 10 मिनिट झालेले आहेत। पीठ छान सेट झालं आहे, खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त पातळही नाही। आता याला ठेचून घेऊया, असं छान याला कुटून घ्यायचं। म्हणजे शंकरपाळी जी आहे ती खूप सॉफ्ट आणि कुरकुरीत होते आणि असं छान पीठ कुटून घेतल्यामुळे आपण जेव्हा चपाती लाटतो शंकरपाळीसाठी तेव्हा त्याला क्रॅकसुद्धा येत नाहीत, पीठ सॉफ्ट होतं। आता याला अजून एकदा थोडंसं मळून घेऊया। आता हे मळून झालेलं आहे, याचे 2 गोळे करून घ्यायचे आहेत। चपातीपेक्षा थोडे मोठे घ्यायचे। त्यातला एक गोळा घ्यायचा आणि त्याच्या आपली जी रेग्युलरची चपाती असती त्यापेक्षाही डबल किंवा टिबल अशी एक चपाती लाटून घ्यायची। या ठिकाणी ही चपाती लाटून झाली आहे, याची जाडी तुम्ही बघू शकता एवढी आहे। याला असं चाकूच्या साह्याने कट करून घ्यायचं आणि नंतर शंकरपाळीच्या शेपमध्ये अशा प्रकारे कट करायचं। असं करताना खूप वेळ जात असेल तर तुम्ही दुसरीही ट्रिक वापरू शकता, असं स्क्वेअर शेपची शंकरपाळी कट करू शकता, हे खूप पटकन होऊन जातं। आता हे झालेलं आहे, छान अशी शंकरपाळी कट करून झाली आहे। आता हे तळून घेऊया। तळण्यासाठी इथे एका कढईमध्ये तेल टाकायचं। तेल छान गरम झालं की मग झाऱ्यावरतीच अशा थोड्या प्रमाणामध्ये शंकरपाळी घेऊन ती सोडायची तेलामध्ये। एकसत खूप जास्त शंकरपाळी तेलामध्ये टाकायची नाही, नाहीतर ते तेलामध्ये विरघळली जाते शंकरपाळी आणि लगेच त्याच्यामध्ये झारा टाकून त्याला हलवायचंसुद्धा नाही। थोडा वेळ त्याला फ्राय होऊ द्यायचं 1 मिनिट भर आणि नंतर मग त्याच्यामध्ये झारा टाकून असं हलवत राहून छान ब्राऊन कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता छान असा ब्राऊन कलर आलेला आहे। याला आता एका प्लेटमध्ये काढणार आहे, खूप जास्त ब्राऊन करायचं नाही। तर तुम्हाला ही शंकरपाळीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि